10 वर्षांचा मुलगा सकाळी जिल्हा परिषद शाळेत एकटा चालला होता. तसा तो दररोज जायचा, पण ह्या वेळेस शेतकऱ्याच्या ह्या मुलासोबत पुढे काय घडले पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा. ही घटना काळीज पिरवटून टाकणारी आहे. आकाश राजेंद्र भिल वय वर्ष 10 इयत्ता 34 मध्ये हा शिकत होता. दिनांक 29 रोजी सकाळी 10:30 वाजता हा मुलगा डांगरबो येथील जिल्हा परिषद शाळेत चालला होता. त्यावेळी त्याचे आई वडील शेतात मजुरी कामासाठी गेले होते. शाळेत जात असताना त्यास अचानक सर्पदंश झाला. घटनेची माहिती काकांना मिळताच त्यास जानवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्यांनी आकाशला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्याचे सांगितले, मात्र तेथे त्या ठिकाणी व्हेंटिलेटर व सर्पदंशाची औषध नसल्याचे कारण सांगत त्याला धुळे येथील रुग्णालयात नेण्याचे सांगितले. धुळे येथे पोहोचल्यावर त्यांनी आकाशला मृत घोषित केले. दरम्यान आकाशचे काका यांनी शासकीय आरोग्य यंत्रणा सुसज्ज राहिली असती तर माझा पुतण्याला मी वाचवू शकलो असतो, कारण डांगरबो हे गाव धुळे रोडवर आहे. अमळनेर किंवा धुळे येथे जाण्यासाठी अंतर व वेळ सारखाच लागतो, अशी खंत व्यक्त केली.